राज्याचे मुख्यमंत्री पद स्वीकारून उद्धव ठाकरे यांना एक महिन्यापेक्षा अधिक काळ झाला, तरी सुद्धा अजूनही निवडक सहा मंत्र्यांचा पवाद वगळता मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाहीये. महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षातील प्रत्येकाची मंत्री होण्याची इच्छा असल्याचं दिसून येते, त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यावर नाराजी उफाळून येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पुढच्या काळात काहीही घडू शकतं. अद्याप घोडेबाजार संपलेला नाही असं सूचक वक्तव्य भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी केलंय. उद्धव ठाकरे यांनी सत्तेतील हिंदुत्वाला मुठमाती दिली. सेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सरकार स्थापन झाल्यावर त्यांच्यात एक वाक्यता नाही, त्यामुळे हे सरकार सहा महिन्याहून अधिक काळ चालणार नाही असं राणे म्हणाले. शिवसेनेला 14 ते 15 अधिक मंत्रिपदे मिळणार नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचीही अवस्था सारखीच. मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्यांची संख्या तिन्ही पक्षात मोठी आहे, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार झाल्यावर नाराजी उफाळून येईल हे नक्की, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली आहे. अनेक प्रथा परंपरा आणि नियम गुंडाळले जात आहेत. महाराष्ट्र राज्य एक हिंदुस्थानमध्ये हे प्रगत राज्य आहे, अग्रेसर राज्य आहे, ज्याचा जीडीपी सर्वात जास्त आहे, दरडोई उत्पन्नही लोकांचं जास्त आहे. असं असताना कोणताही निर्णय अद्याप झाला नाही, एवढंच काय? या मुख्यमंत्र्यांनी आपलं मंत्रिमंडळ एक महिना पूर्ण झाला तरी अजून मंत्री जाहीर केले नाहीत. नामदारी 6 मंत्री दिले, खातेवाटप झालं नाही, प्रश्नोत्तर होत नाही, कामकाज जे रीतिरिवाजाप्रमाणे अधिवेशनात व्हायला पाहिजे तसं झालेलं नाही. हे स्वतः सरकार 3 पक्षाच्या अंतर्गत ज्या हालचाली चालू आहे ते पाहता दीर्घकाळ नाही टिकणार. मला वाटतं 6 महिन्यापेक्षा ज्यांचं काळ जास्त नाहीये.